नमस्कार, मी भीमराव लोणारे आयबीएम टीव्ही 9 मध्ये स्वागत करीत आहे. बातम्यांचा शोध घेणाऱ्या आयबीएम टीव्ही 9 मध्ये आज बघूया एक विशेष बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला आवाहन केलं की दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 9 वाजता त्यांनी आपल्या घरातले दिवे 9 मिनिटं बंद करून हा करोना व्हायरस विषाणूचा जो मोठा प्रादुर्भाव रोग या देशावर संकट म्हणून कोसळला आहे, ज्या महायुद्धाशी आम्ही लढतो आहे, त्याला अंधारातनं दिवे दाखवण्याचं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मला यासंबंधी माझ्या मनात प्रश्न आला की आता दिवा पेटला का? खरं पाहिलं तर कोणी कधी किती दिवे लावावे आणि विझवावे, कुठल्या कारणासाठी पेटवावे आणि मालवावे, हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. मी राज्याचा ऊर्जा मंत्री असलो तरी त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही. लोकांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा माझा आणि माझ्या पक्षाचा स्वभाव सुद्धा नाही. कोणी काय खावे, कोणी काय प्यावे, कोणी काय घालावे, हे सुद्धा आजकाल संस्कृती रक्षक ठरवतात, पण आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत मित्रहो. काल साक्षात पंतप्रधानांनी रविवारी विजेचे दिवे रात्री बंद करावेत, पणत्या मेणबत्त्या लावा असे सांगितल्यावर मात्र मला घाम फुटला. माझ्या सर्व ज्येष्ठ अभियंत्यांसोबत मी रात्री तातडीने चर्चा केली. असे अचानक दिवे बंद झाले तर विद्युत पुरवठ्यावर किती तांत्रिक अडचणी येतील हे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ मी कालच प्रसारित केला. तो पुन्हा एकदा बघण्यासारखा, आपण तो बघितला पाहिजे. करोनाचा मुकाबला दिवे मालवून कसा होणार हे मला अद्याप कळलेले नाही. भारत त्याचा सामना करण्यासाठी आज एकजुटीने उभा आहे हे प्रत्यक्ष दिसतेच आहे. भारतच काय, अख्खी मानवता उभी आहे. ते पणत्या पेटवून कशासाठी सांगायचे, पण काही लोकांच्या लहरीपणाच्या पणाला मर्यादा अजिबात नसते आणि तो लहरीपणा देशाचा पंतप्रधान करतो याच निश्चितच आश्चर्य आहे. तथापि आम्ही भावनाप्रधान न होता, दिखाऊपणाला बळी न पडता काही गोष्टी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. विजेचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. तो अर्थव्यवस्थेच्या वाढीचे एक महत्वाचे मापक असतो हे सनातन सत्य आहे. तद्वतच वीज वापर घटलाही टाळ्या पिटण्यासारखी गोष्ट नाही. देशातील बहुतांश औष्णिक ऊर्जा प्रकल्प 49% क्षमतेवर चालू आहेत. अर्थातच सरकारी बँकांचा कर्ज थकवणाऱ्यांमध्ये ते आघाडीवर आहेत. आधी नोटबंदी नंतर GST अशा तुगलकी निर्णयामुळं लघु आणि मध्यम उद्योग धंदे गर्तेत गेले आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही MIDC मध्ये जा, एकेकाळी गजबजलेल्या त्या आवारांमध्ये आज स्मशान शांतता असते. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इन इंडिया अशा आकर्षक नावे असलेल्या 206 घोषणा आपण मागील 6 वर्षात ऐकल्यात, पण जाहिरातबाजी आणि पंचतारांकित समारंभ याशिवाय त्यातून काही एक निर्माण झाले नाही. वीज मंडळे तोट्यात गेली हे काही माझे एकट्याचे दुःख नाही. भारताच्या प्रत्येक राज्याचा ऊर्जा मंत्री माझ्यासारखेच अश्रू ढाळतो आहे. मग तिथे सरकार कुठल्याही पक्षाचे असो, अशा वेळी विजेचे दिवे बंद करायला लावणे म्हणजे आधीच उपाशी, त्याच सक्तीची एकादशी असं म्हटलं असला अस्तलट प्रकार या ठिकाणी झाला आहे. असो, मोदी महोदयांच्या जनतेला खेळवत ठेवणाऱ्या या नामी कल्पनाशक्तीत एक गोष्ट मात्र निश्चितपणे मला जाणवली. आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचा इटलीत झालेल्या जन्मावरून त्यांची हेटाळणी करण्यात त्यांचा जन्म गेला. मोदी आणि त्यांचे असंस्कृत सहकारी सोनियाजींना राहुलजींना इटलीवरून किती अश्लील अश्लाघ्य बोलले आहेत याची गणतीच करता येणार नाही. पण ढाळ्या वाजवा, दिवे विझवा, मेणबत्त्या लावा, दिवे लावा,
या कल्पना मात्र त्यांनी थेट करोनाग्रस्त इटलीवरून आयात केल्या आहेत. आपले अपयश झाकायला, लोकांना एक इव्हेंट द्यायला यांना सोयीस्कररित्या इटली चालते. तिथे यांचे बेगडी देशप्रेम हिंदुत्व आडवं येत नाही, पण आश्चर्य वाटावे की राष्ट्रीय स्वयंसंघाचे जे संस्थापक आहेत त्यांनी अर्धी चड्डी सुद्धा, म्हणजे डॉक्टर मुंजे साहेबांनी अर्धी चड्डी सुद्धा इटलीच्या बेनिटो मुसोलिनींकडूनच आणलेली होती. आता दिवा पेटला तो मालवू नका हा सुद्धा इटलीवरूनच आला आहे. यावरून खरं काय ते भारतीय जनतेने ओळखलं पाहिजे. करोना या महायुद्धाशी लढताना आम्हाला आमची एकजूट कायम ठेवावी लागणार आहे, आणि ही एकजूट कायम आपण ठेवावी. सर्वांनी आपापसात 3 फुटाचं डिस्टन्स मेंटेन करावं. कोणी सॅनिटायझरनी हात धुवून दिवा पेटवू नये, नाहीतर आपला हात वाजून जाईल याची काळजी घ्यावी. आपल्या घरातली लिफ्ट बंद होऊ नये याची काळजी घ्यावी. हीच नम्र विनंती या माध्यमातून मी आपणास करतो. धन्यवाद, नमस्कार. तर प्रेक्षकांनो, ही होती आजची बातमी. पुन्हा भेटूया एका विशेष बातमी सोबत. तर IBM TV9 ला सबस्क्राइब करा, लाइक करा, हाँ बेल दाबण्यास विसरू नका. विविध बातम्या बघण्यासाठी www.ibmtv9 या वेबसाइट ला भेट द्या. धन्यवाद.